ओके चला बघा, आता क्लास 7चा आपला प्रॅक्टिस सेट नंबर काय आहे बेटा? 47. काय आहे? 47. काय म्हटलं यांनी बघा आपल्याला, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हॅविंग द फॉलोइंग साइड्स. म्हणजेच की साईड असलेला क्यूबची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, म्हणजे साईडची व्हॅल्यू दिलेली आहे क्यूब काढताना, आणि त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर प्रिव्हियसली हा प्रॅक्टिस सेट लिहिण्याच्या आधी आपण बघितलं आहे की सरफेस एरिया ऑफ क्यूब काढण्यासाठी कोणते कोणते पॉईंट लक्षात ठेवायचे आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे. त्याच्यानंतर आपण तेसुद्धा बघितलं, सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड कशाप्रकारे ड्रॉ करता येईल आपल्याला, कशाप्रकारे त्याचा फॉर्म्युला आहे आणि काय काय पॉईंट्स कन्सिडर केले आहे. तुम्ही लिहिलं आहे ना माहिती? माहिती लिहिली आहे ना? आज काल एक लिहिली होती, आज एकसुद्धा लिहिलेली आहे. ओके, तर तुम्हाला क्यूब म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहीत असेल. असं याच्यामध्ये आहे का माहीत नाही? 3D नाही आहे. चला, याच्यात नाही आहे, दुसऱ्या बोर्डमध्ये आहे, बोर्ड चेंज करावं लागेल. याच्यापेक्षा आपण बघून घेऊ. सरफेस एरिया ऑफ क्यूब आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी. काय विचारलं आहे? सरफेस एरिया ऑफ क्यूब. प्रॅक्टिस सेट 47 फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब हॅविंग द फॉलोइंग साइड्स. म्हणजेच की एखादा क्यूब आहे, त्याला एक विशिष्ट साईड्स, क्यूबची साईड सगळीकडून कशी असते बेटा? सेम असते, सारखी असते. क्यूब कशाला म्हणतात? सपोज टू बी हा झाला आहे तुमचा क्यूब, बरोबर आहे. क्यूबची साईड कशी असते? सारखी असते. किती साईड्स असतात क्यूबला? 6 साईड्स असतात. याच्याच बेसिसवर या क्यूबला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला एक काही फॉर्म्युला तयार भेटलेला आहे. ते आहे टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब. टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्यूब, एरिया इज इक्वल टू 6 × × साईडचा स्क्वेअर. 6 का बरं? कारण की क्यूबला 6 साईड असतात, म्हणून 6 × साईडचा स्क्वेअर. म्हणजेच की त्या एरिया क्यूबच्या साईडचा, जेही साईडची व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा स्क्वेअर. याच्यानुसार आपल्याला हे क्वेश्चन पूर्ण, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये असणारे टोटल किती क्वेश्चन आहे? 5 क्वेश्चन आहे, ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर पहिला बघा, त्यांनी दिलेला आहे ज्याला 3 सेंटीमीटर एवढी साईड दिलेली आहे. साईड किती दिली आहे त्यांनी? 3 सेंटीमीटर. आणि या एका नंबरच्या मदतीने आपल्याला काय काढायचं आहे? एरिया काढायचा आहे ज्या क्यूबला 3 सेंटीमीटर एवढी साईड दिलेली आहे. एक साईड 3 सेंटीमीटरची आहे, तर या व्हॅल्यूवरून आपल्याला एरिया काढायचा आहे. काय काढायचा बेटा? एरिया. तर वी हॅव द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे आपल्याला? एरिया ए इज इक्वल टू 6 × साईडचा स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर, म्हणजे लेंथचा स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही साईड म्हणा किंवा यालाच तुम्ही एलसुद्धा म्हणू शकता, एलचा स्क्वेअर. ओके, तर 6 × एलचा स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. तर दॅट इज इक्वल टू 6 × लेंथ, म्हणजेच की साईड किती दिलेली आहे बेटा? 3 सेंटीमीटर. आणि त्याचं काय दिलेलं आहे? स्क्वेअर दिलेलं आहे. आपल्याला चांगल्यानं माहिती आहे, काय माहिती आहे? एरिया 6 × 3 चा स्क्वेअर. 3 किती येते? 9. 3 × 3 = 9, दॅट इज इक्वल टू 96 सेंटीमीटर. सॉरी, हा घाईघाईमध्ये झाला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सेम अशाच प्रकारे मी हा क्यूब मी इरेज करतोय. ओके, सेम अशाच प्रकारे क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करू. दुसरा काय व्हॅल्यू दिलेली आहे त्याने सांगा मला? 5 सेंटीमीटर. आणि मला काय काढायला लावलं आहे त्यांनी? काय काढायला लावलं आहे त्यांनी मला? सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. तर आपल्याकडे अगेन तेच फॉर्म्युला आहे, एरिया ए इज इक्वल टू 6 × एलचा स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? दॅट इज ए इज इक्वल टू 6 × लेंथ किती दिलेला आहे? 5 सेंटीमीटर. किती दिलं आहे बेटा? 5 सेंटीमीटर चा स्क्वेअर. सिम्पल आहे की नाही? दॅट इज इक्वल टू काय होणार आहे? तर बघ, ए इज इक्वल टू 6 × 5 चा स्क्वेअर, 5 × 5 = 25. 25 × 5 = 25. दॅट इज ए इज इक्वल टू किती होणार बेटा? 25 × 5 = 125, 25 × 5 = 150. ओके, म्हणजेच की 25 × 6 = 150 किती होते बेटा? 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर सेंटीमीटर, पण एरियाचा व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये लिहितात का? एरियाची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये लिहितात का ते सांगा पहिले मला. मग कशात नाही लिहितात? शाबाश. SQ म्हणजेच काय आहे? स्क्वेअर सेंटीमीटर. शाबाश. मग पहिल्या क्वेश्चनमध्ये टोकलं का बरं नाही? कुठं लक्ष होतं? याचं किती आहे बेटा?
स्क्वेअर सेंटीमीटर, कारण की आपण एरिया कशामध्ये लिहितो, स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये. इथे सुद्धा काय येणार बेटा, सेंटीमीटर. थोडं लक्ष ठेवत चला, जे लिहिलं ते डायरेक्ट लिहायची सुरुवात करायची नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? थर्ड सुद्धा बघून घेऊ. थर्ड नंबरचं किती दिले आहे व्हॅल्यू त्यांनी? 7.2 मीटर मध्ये दिलेले आहे. किती? 7.2 मीटर. आणि आपण ॲक्च्युअलमध्ये जे फॉर्म्युला अप्लाय केलेलं आहे ते मीटर आणि सेंटीमीटरचं आहे का, असं काही व्हॅल्यू मेन्शन केले आहे का त्यांनी? नाही. डायरेक्टच आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू जे दिलेले आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, चला सांगा मग कोण सांगेल याचं आन्सर. कन्वर्ट करण्याची आवश्यकता आहे का? ओके, चला. काय आपल्याकडे? एरिया इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय लेंथचा स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय एल. किती आहे? 7.2 होल स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय किती होणार बेटा? किती होणार? 720. कशावरून म्हणजे तू मल्टिप्लिकेशन म्हणतोय? सांगा लवकर सांगा. बघा, एक तर दोन मेथड आहे आपल्याकडे. एक तर पॉईंट सरकून द्या, रिमूव्ह करा, पॉईंट रिमूव्ह करा, अदरवाईज ते पॉईंटच्या सोबतच काय करा, स्क्वेअर काढा. 51.84 हे काय आहे? 7.2चा स्क्वेअर. स्क्वेअर एक सांगा मला, 72चा स्क्वेअर किती येतो? 72चा स्क्वेअर किती येतो? काढा लवकर. फाईव्ह 184 येते का? 5184. आता मला सांगा, इथं पॉईंट दिलेला आहे तर मग पॉईंट याच्यामध्ये कुठे येणार? इथे. शाबाश. कारण की जेव्हा आपण पॉईंटचा मल्टिप्लिकेशन करतो तर पॉईंटचे काय होते बेटा, ॲडिशन. तर मग काय येणार इथं? 51.84. आणि याचा एरिया इज इक्वल टू किती येणार सांगा मग? करा मल्टिप्लिकेशन, सिम्पल मल्टिप्लिकेशन करा फास्टमध्ये. चला काय येतो करा. 311.04 स्क्वेअर मीटर. ते झालं आहे का? शाबाश. 311.04 स्क्वेअर मीटर. मीटर जर व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये दिलेली असेल तर सेंटीमीटर, मीटरमध्ये दिली असेल तर मीटर. क्लिअर आहे बेटा? थर्ड क्लिअर आहे. चला फोर्थसुद्धा बघून घेऊ. फोर्थ काय व्हॅल्यू दिलेली आहे सांगा? 6.8 मीटर. आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ट्राय करा, ठीक आहे? ओके, तर एरिया इज इक्वल टू 6 मल्टीप्लाइड बाय लेंथचा स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू 6 मल्टीप्लाइड बाय 6.88चा स्क्वेअर. दॅट इज एरिया इज इक्वल टू काय येणार? हा तुम्ही सॉल्व करून बघा. हां चला नेक्स्ट बघायचं. याचा आन्सर काढला आहे सगळ्यांनी? बघा काय येतो यांचा मल्टिप्लिकेशन, सॉरी 6.8चा स्क्वेअर किती येतो बेटा? 46.24. जर डाऊट असेल तर क्रॉस चेक करून बघून घ्या. आणि एरिया इज इक्वल टू यंदाच्या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 277.44 स्क्वेअर मीटर. हा माझा फायनल व्हॅल्यू झाली. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? पाचवं तुम्ही होमवर्कमध्ये करून घेसाल, ठीक आहे? चला क्वेश्चन नंबर 2 इरेज करू. हा लिहायचं आहे का तुम्हाला? स्टॉप करू दे. हां चला बघा, आता इकडे लक्ष द्या.
काय म्हटलंय क्वेश्चन नंबर टू मध्ये, फाइंड द टोटल सर्फेस एरिया ऑफ द क्युबॉइड ऑफ द लेंथ ब्रीथ अँड हाईट एज गिवन बिलो. म्हणजेच की खाली आपल्याला त्यांनी, म्हणजेच की क्वेश्चनमध्ये आपल्याला लेंथ ब्रीथ आणि हाईट रिस्पेक्टिवली दिलेले आहे. रिस्पेक्टिवली म्हणजे पहिल्या नंबरचा जो काही नंबर राहणार तो राहणार लेंथ, दुसरा ब्रीथ, तिसरा हाईट. तर आपल्याला काय काढायला लावलं, त्यांनी टोटल सर्फेस एरिया ऑफ द क्युबॉइड काढायला लावलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा याच्यामधला. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये गिवन डेटा आपण डायरेक्ट लिहिणं चालू करू. ओके, गिवन क्वेश्चन नंबर फर्स्टचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर टूमधला फर्स्ट गिवन, पहिला काय दिला आहे त्यांनी बघा, 12 सेंटीमीटर. हे काय राहणार आहे आपले मग, लेंथ 12 सेंटीमीटर, ब्रीथ किती दिलेले आहे 10 सेंटीमीटर, आणि हाईट किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? बेसिक क्वेश्चन आहे, एकदम सिंपल आहे, फक्त व्हॅल्यू घ्यायचे आणि पुट करायचं ॲन्सर. ओके, तर बघा काय दिलं आहे यांनी आपल्याला, लेंथ 12 सेंटीमीटर, ब्रीथ 10 सेंटीमीटर, आणि हाईट आहे 5 सेंटीमीटर. काढायला काय लावलं आहे मला, टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबॉइड. क्युबॉइडचा टोटल सर्फेस एरिया, कशाचा, क्युबॉइडचा टोटल सर्फेस एरिया. तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे, ट्वाईस ए मल्टीप्लाइड बाय लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. मला काय करायचं आहे, व्हॅल्यूमध्ये लेंथ ब्रीथ आणि हाईटचे हाईटची व्हॅल्यू पुट करायची आहे. मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन जे काही व्हॅल्युएशन होणार ते करायचं आणि डायरेक्ट ॲन्सर निघून जाणार. तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे, वी हॅव, काय आहे फॉर्म्युला माझ्याकडे सांगा, एरिया इज इक्वल टू, सांगा एरिया इज इक्वल टू कशाचा आहे, एरिया ऑफ क्युबॉइड आहे. मी शॉर्टकटमध्ये ए लिहित आहे, एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू ट्वाईस लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू आपण, काय करू, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू. तर सांगा, एरिया इज इक्वल टू टू मल्टीप्लाइड बाय, म्हणजे इन ब्रॅकेट, लेंथ इंटू ब्रीथ पाहिजे. लेंथ कुठ किती आहे 12 सेंटीमीटर, ब्रीथ किती आहे 10 सेंटीमीटर प्लस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? प्लस लेंथ इंटू ब्रीथ झाला आहे, आता ब्रीथ इंटू हाईट. ब्रीथ किती आहे 10 आणि 5, ब्रीथ किती आहे 10 मल्टीप्लाइड बाय 5 म्हणजेच की आपली हाईट प्लस, बरोबर आहे, ब्रीथ इंटू हाईटसुद्धा झाला आहे. आता लेंथ इंटू हाईट, लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे बेटा 5 सेंटीमीटर. हा झाला माझा ब्रॅकेट कम्प्लीट, बरोबर आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला? आता पहिले काय करू, पहिले आपण बॉडमॉस रूलनुसार ब्रॅकेट सॉल्व करतो. तर ब्रॅकेट सॉल्व करू, 2 मल्टीप्लाइड बाय 12 10 10 120, 12 आहे 120 प्लस 10 5 प्लस 12 5 60. इथपर्यंत क्लिअर आहे? तर मग काय होणार, 2 मल्टीप्लाइड बाय इन ब्रॅकेट किती आहे बेटा, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो, 2 मल्टीप्लाइड बाय 120 50 60, तर किती होणार 230. बघा नाही तर सरळ सरळ 120 आणि 60, 180, 180 आणि 50, किती आहे 230. म्हणजेच की किती होणार, 2 × 4 = 6 × 4 = 460. एरिया निघाला 460, पण कशामध्ये एरिया कसा दिला आहे, सेंटीमीटरमध्ये दिला आहे, तर स्क्वेअर सेंटीमीटर. तर इथं येणार स्क्वेअर सेंटीमीटर. हे माझी झाली फायनल ॲन्सर. इथपर्यंत काही डाऊट आहे बेटा? 100% क्लिअर आहे. सिंपल सिंपल, फक्त व्हॅल्यू पुट करायचे. नंबरिंगसुद्धा जे काही मेजरमेंट आहे लेंथ ब्रीथ आणि हाईटची, हे सुद्धा भरपूर छोटे छोटे नंबर दिलेले आहेत, तर आपण इझिली सॉल्व करू शकतो. तर हा जो आहे बाकीचं, याच्यानंतर जे 2 क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, अदरवाईज आपण घेऊनच नेक्स्ट क्लासमध्ये. याच्यामध्ये काही डाऊट आहे? ओके, हे तुमच्या मी पर्सनल ग्रुपमध्ये टाकत आहे, लिहून घेसाल, ठीक आहे, आता लिहून घ्या सध्या परिस्थितीमध्ये सुद्धा.